नूतन, काय त्रास आहे ग तुला अमूल्याचा? का काही म्हणाले का मी? नाही, माहिती असलेलं बरं म्हणून विचारलं. मला तर कधी एकदा अमूल्य या घरची सून म्हणून या घरात येते ना असं झालंय. काय ताडे, येणार आहेत ना आमचे विक्रांत जीजू? अर्थातच यायलाच हवं त्याने. हा म्हणा, त्याला तरी कुठे करमणार आहे तुझ्याशिवाय. अमूल्य, एक चान्स नको सोडवा चिडवायचा. नाही सोडणार. आली होती मुलीनो, काय गप्पा मारत बसलाय ग, केवढी तयारी राहिली अजून. आई अगं काय झालं? अगं विक्रांत पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे, त्याच्या आवडीचं सगळं करायला हवं. आई अगं पहिल्यांदा कुठे येतोय तो? जावई म्हणून पहिल्यांदाच येतोय. बरं मी जाऊन येत आहे. तू कुठे चालली आहेस? आई ते ऍक्च्युली ऑफिस मध्ये एक महत्वाचं काम आहे. आई डोंट वरी, मी तासाभरात येईन. अमूल्या, ताईच्या लग्नासाठी एक आठवडा सुट्टी काढता येत नाही तुला? बाई हेच का प्रेम? काय ग तू? आई अगं ती म्हणती ना ती जाऊन येईल एका तासात. येईल. तू तिला पाठीशी घाल. बघितलं, दो बहनो का प्यार. बाई पण लवकर जा आणि लवकर ये अमूल्या. आई अगं डोंट वरी, हे बघ मी अशी गेले आणि अशी आले. नुसतं म्हणू नकोस, आज जर का वेळेवर आली नाहीस ना तसे धपाटे खाशील ना. चल चल चल, बाय 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 बाय. चल मी तयारीला लागते. मी काय करू? तू आज काही काम करायचं नाहीस. त्यात काय एवढं? बस ग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही आज ऑफिस मध्ये? नाही म्हणजे तुम्ही येणार नव्हतात ना आज? जाऊ परत. नाही तसं काही नाही सर, तुम्हाला बघून उलट मला आनंदच झालाय. म्हणजे लवकर बोल जे बोलायचं. सर मग काही मीटिंग प्लॅन करू का आज? नाही मी फक्त एक तासासाठी आलो. एक तासासाठी? महत्वाचं काम. सर माझ्याकडे मग डॉक्युमेंट सह्य करायला, मी ते घेऊन येतो. आता ऐक, जर काही महत्वाचं असेल तरच आत, नाही तर नाही. अहो सर, सर चला मी तयार आहे, मी निघतो. घाई झालेली दिसते मला. मी तुला कुठे काय म्हणाले? आजी मला काय कळत नाही असं वाटतंय का तुला? बरं ते जाऊ दे, मला सांगा तिकडे आरतीकडे जाऊन करायचं काय असतं? क्या? अरे असं काय करतोयस? हे बघ, तू आता तुंपलवारांचं जावई आहेस की नाही, त्यांच्या घरी जावई म्हणून पहिल्यांदा जातोयस, हो की नाही? हो मी घेतली. बघ ना. बघू. वाव सुंदर. आवडली तुला? अमूल्य एकदा घालून बघ ना. अरे पण मी बघ ना. मी कशी घालू शकते ही अंगठी? म्हणजे मला बघायचंय की मुलीच्या हातात ही दिलेली अंगठी कशी वाटते. अच्छा, मिस्टर वेदांत वानखेडे, द मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ नागपूर इज इन लव्ह. अगं अमूल्य, नाही तसं काही नाहीये, तू कर ना ट्राय. पण अरे तू दुसऱ्या कोणासाठी घेतलेली अंगठी मी कशी ट्राय करू? अमूल्य अगं माझ्या लाईफ मध्ये दुसरं कोणी नाहीये, तू बघ ना एकदा घालून. काय यार वेदांत, मी किती एक्साइट झाले होते. मला वाटलं की तू कोणाच्या तरी प्रेमात पडला. बघ ना सगळंच कसं सॉल्व्ह झालं असतं. आपण आई अण्णांना जाऊन सगळं सांगितलं असतं, तुझी पण सुटका माझी पण सुटका. पण असो बरं चल निघते आता. अमूल्य
छान आहे अंकल. तुझ्या हातात छान दिसते. तुझी चॉईस आहे आणि मला माहिती आहे माझी चॉईस किती चांगली येते. बरं चल निघते आता. बरं वेदांत, पुढच्या वेळेला याल त्यावेळेला आजीला आणि नूतनजीना घेऊन यायचं. हा भुवन, आजी येईल पण मला नाही वाटत आता आईला जमेल. का रे? आता काय माझं लग्न झालं ना, मग आई स्वतःला राजकारणाच्या कामात झोकून देईल आता. नाही मी मध्ये ऐकलं होतं रुक्मिणी देवींनी काहीतरी त्यांची मुलाखत घेतली ना. हो अण्णा हो. वा, आता लोकप्रियता वाढली असेल बरीच त्यांची. चला निघू आम्ही. हो या सांभाळ. काळजी घ्या. दादा आम्ही गाडीत बसतो, तू ये अमूल्याला बाय करून. आई अण्णा येते. चला मग मी पण येतो. अमूल्या सोडून ये. हो नाही पण वेदांत आणि अमूल्याची जोडी सुद्धा अगदी छान दिसते. हो तर तुम्हाला सांगू का, अमूल्याविषयी मला काळजीच नव्हती कधी. तिने जर तिचा स्वतःचा जोडीदार निवडला तर तो उत्तमच असा याची खात्रीच होती मला. पण आरतीचं तसं नाही आहे ना, आरती आपली तितकीशी धीट नाही आहे, हळवी आहे थोडीशी. पण तिने सुद्धा छान जोडीदार निवडला नाही का. थोडक्यात काय, आपण जबाबदारीतून मोकळे झालो. काय ग अशी तिकडे का उभी आहेस, ये ना. काय ग काय ग काय झालं? काय नाही आई, ते मी ऐकत होते की तुम्ही कस ताईच कौतुक करताय, माझ कौतुक करताय. बरोबर, चला मी निघतो क्लिनिकला, नाही तर उशीर होईल मला. चहा घेताय? नाही नको नको, त्या वेळेला विचारू नको. बरोबर चल का. चल पण आवरून घेते का. Come in. Yeah. काय म्हणता वेदांत वानखेडे? चाललंय बसा. थँक यू. काय घेणार चहा कॉफी? नाही नाही काही नको. अनिल मला सांग, तुझं डिपार्टमेंट एवढं निष्काळजी कसं रे? म्हणजे हे VW आणि WB यात कसं काय कन्फ्यूज झालं? वेदांत, पोलीस सुद्धा शेवटी माणसंच असतात. बरं ऐक, मी या प्रकरणाची चौकशी केली. WB इम्फ्राच्या साईडवर जो ऍक्सिडेंट झाला तो घातपात होता. काय? हो, आणि ही माहिती, इनफॅक्ट ही रेडीमेड माहिती पोलिसांना कोणीतरी दिली. बट दिस इज रिडिक्युलस. यस इट इज. आणि मला हे प्रकरण वेगळंच वाटते. म्हणजे? कोणीतरी मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे घडवून आणले असा माझा संशय आहे. मी तपास करेन. हा पण तू जरा काळजी घे. मी काळजी घे का? वेदांत तुझे शत्रू वाढलेत. स्टिल आय डोंट केअर. मी कोणाला घाबरत नाही. बघ, घाबरायची गरजच नाही. मी फक्त तुला काळजी घ्यायला सांगतो. कारण तुझा हा शत्रू आहे, त्याला तुझं आर्थिक नुकसान करायचंच नाही. हा पण तुझं रेप्युटेशन आणि तुझं नाव खराब करायचंय त्याला. मागे सुद्धा मॉली स्टेशनची केस आणि मग FIR गायब होणं आणि आता ऐन लग्नात तुला अटक होणं, काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती मला काही माहित नाही, तू त्या माणसाला शोधून काढ. हे बघ, माझा तपास सुरूच आहे पण तू सावध राहा. आरतीचा विषय कधी डोक्यातून जाणार माझ्या? जाईल जाईल.
आई मी काय म्हणते, तू काही दिवसांसाठी का होईना कुठेतरी फिरायला का जात नाहीस? म्हणजे अण्णांची पण खूप दिवसांपासून इच्छा होती ना की तू जरा चेंज म्हणून किंवा जरा ब्रेक घेऊन कुठेतरी जावंस, 4-5 दिवस फिरून यावंस. काय म्हणता अण्णा? अगदी अगदी बरोबर. अहो तुम्हीच म्हणाला होतात ना आपण जाऊया दोघ, आता अमूल्याच्या लग्नापर्यंत कशाला वाट बघायची? थोडे दिवस दोघे कुठेतरी जाऊन येऊया. नाही म्हणजे मला जमेलशी वाटत नाही. बघितलं मग तू? नाही अगो मला कस जमेल, तू बघतेस ना अभ्यास, ऑफिस, कॉलेज सगळंच सुरू आहे माझं. झालं मग कशी जाणार मी? नाही पण मी काय म्हणतो, तुम्ही आमची वाट बघत बसू नका, तुम्ही तुमचं तुमचं जाऊन या ना. माझी मी काय बोलताय तुम्ही दोघ? ए आई मी काय म्हणते, तू तुझ्या मैत्रिणींसोबत जा ना, म्हणजे वैष्णवी काकू आहेत, सुधा काकू आहेत, आणि तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, मी तुझं सगळं बुकिंग करून ठेवेन, तुझं ट्रॅव्हल बुक करेन, तुझं स्टे बुक करेन, सगळं करून ठेव. बरं विचारून बघते दोघींना. तुझ्या आणि वेदांच्या लग्नाची तयारी सुरू व्हायच्या आधी थोडे दिवस जाऊन येते. कुठे जाल? चारधाम यात्रेला. चारधाम कुठे आहो? झालं की हो का? माझा आणि वेदांचा साखरपुडा झाला नाही, पण गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत. आई आणि अण्णांना असं वाटतंय की माझा आणि वेदांचं लग्न होईल, पण वेदांच्या मनात दुसरंच कोणीतरी. आई अण्णा तुम्हा दोघांना मी कसं सांगू की हे सगळं नाटक आहे. गेल्यात म्हणून समज द्यायला बोलवलंय का मला की असे प्रश्न विचारायचे नाहीत? तसं असेल तर सॉरी, मी निघते. एक मिनिट, भावना दुखावल्या नाहीत, प्रश्न आवडला मला आणि म्हणूनच मी भेटायला बोलवलो तुला. तो पुरुषोत्तम गुडपल्लीवर, त्याने निवृत्ती डुमरेचा मर्डर केला, त्याला अटकही झाली आणि तो शिक्षा भोगून बाहेर आला. पण हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाही, काहीतरी फिशी आहे. जसं तुम्ही बातमीच्या मागे जाता तसं मी या केसच्या मुळाशी गेलो, पण केस रिलेटेड सगळे पुरावे डिस्ट्रॉइड आहेत, कोणतरी संपवून टाकलेत. जे काही घडलंय ते समजणं आणि बाहेर येणं खूप महत्वाचं आहे. हा तुमचा सल्ला आहे की स्वार्थ आहे? इच्छा, इच्छा समजा माझी. योग्य उमेदवार मिळाला की कळवतील आपल्याला. वेदांतला सांगितलं नाही अजून का? त्याला नाही पटणार आहे काहीच. मी तुझी आई आहे, हे सगळे मी तुझ्या भल्यासाठी करते असं सांगा त्याला, पटेल त्याला. मला कळतंय पण त्याला नाही पटणार. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला पाहिजे. कुठे? ऑफिस मध्ये? ठीक आहे बघतो. हा ओके. काय झालं? रुक्मिणी देवी आपल्या ऑफिस मध्ये गेली होती, तिथला फोटो आहे. हो ही काय करते ऑफिस मध्ये? जसे आपण लोकांना धक्के देण्यासाठी फोटो पाठवतो तसा प्रयत्न लोक करू पाहतायत. आपण ऑफिस मध्ये काय काम असू शकतं तिचं? थांबा मी फोन करते. एक मिनिट, असं काही करू नका, आपल्याला काही माहित आहे, कळूच द्यायचं नाही. अहो पण ती तिथे ऑफिस मध्ये जाऊन काहीतरी होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? खरंय, मी इतका कसा शांत राहू शकतो? काय कस वाटलं डेकोरेशन? छान आहे. पण कोणी सजवली बेडरूम? अगं असं काय करतेस? दुसरं कोण करणार आहे डेकोरेशन?
मीच करून घेतलंय. मीच सजवली तुमची रूम. मग छान आहे ना? पण विक्रांत कधी येणार आहे काही सांगून नाही गेलाय ना. येईल तो. तू नको काळजी करूस. तू शांतपणे झोप. आणि तुला काहीही लागलं ना तर मला हाक मार ना. मी आहे. गुड नाईट. गुड नाईट. हा बोल. चुकीच्या वेळेला कॉल केलाय का मी? नाही ग. बोल तू. ए तायडे, आज पूजा होती ना, कशी झाली पूजा? छान झाली. घरच्या घरीच केली आहे ना. मग आता काय? अमूल्या तो गप्प बसा. विक्रांत नाहीये घरी. काय? आत्ता कुठे गेलाय तो? एक महत्वाची मीटिंग होती ना म्हणून गेलाय. आत्ता या वेळेला? बघ ना, असेल काहीतरी महत्वाच. बर बर, तू काय सहजच कॉल केलास? ताई, आम्हाला सगळ्यांना खूप आठवण येत होती ग तुझी. आई तर माहिती आहे सतत तुझं नाव घेत असत, मग तिच्या लक्षात येतं की तू इथे नाही सासरी आहेस. मला पण खूप आठवण येते तुमची. बाकी सासूबाई काय म्हणतायत? सरळ वागतायत का मग सासूगिरी करतायत? खूप चांगल्यात त्या. तूच उगाच खोड काढत असतेस त्यांची. माझ्याशी तर फार प्रेमाने वागतात. चला बरं झालं, तुम्हा सासू सुनांना कुणाची नजर नको लागायला. आणि जर कुणाची नजर लागलीस ना तर माझ्याकडे 100 रुपये तुझ्या सासूला सरळ करण्याचे. पण अमूल्या, तुला माहिती आहे का, विक्रांतची बेडरूम ना खूप मोठी आहे. म्हणजे आपल्या ना 2 बेडरूम होतील यात. पण तायडे, माझी बेडरूम खूप मोठी आहे. तू नाहीयेस ना आता? आता काय, आता मी पण मस्त बेडवर पडून रोवणार. चल बाय. एन्जॉय. बाय. ओके सर. आणि ऐक, मी तुला काही फाइल्स मेल केल्यात. त्यात मला कन्सिडरिंग द अबव प्रपोजिशन अँड ऍक्सेप्ट द इन्क्रीज ओव्हर ड्राफ्ट ऑफ 300 crores थँकिंग यू असं लेटर हेडवर ऍड करून पाठव. ठीक आहे सर. हॅलो. मिस्टर वेदांत वानखेडे. यस स्पीकिंग. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन CEO ची गरज आहे. व्हॉट? हो, अशी काही रिक्वायरमेंट असेल तर प्लीज कन्फर्म कराल का? नाही म्हणजे मी CV पाठवतो. आणि CV कोणाला पाठवायचा आहे? हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाही. आणि मी वेदांत वानखेडे स्वतः CEO आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. रिक्वायरमेंट नाहीये तर मार्केटमध्ये अशी न्यूज का? अहो, तुम्हाला सांगितलं ना रिक्वायरमेंट नाहीये. आणि तुम्हाला जिथून ही न्यूज मिळेल तिथेही सांगा की आमच्या कंपनी CEO ची रिक्वायरमेंट नाहीये. इडियट्स. काय झालं सर? VW इन्फ्रा मध्ये CEO ची रिक्वायरमेंट. काय? पण सर, तुम्ही असताना नवीन CEO ची काय गरज आहे? नाही तर काय, म्हणतात मार्केटमध्ये अशी न्यूज पसरली. सर, एक विचारू का, आजकाल हे काय चाललंय? मी पण तोच विचार करतो. आधी गैरसमजातून मला अटक झाली आणि आता ही CEO ची रिक्वायरमेंट. सर, मी काही माहिती काढू का? म्हणजे नाही नाही ना, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं तू कर, माझं मी बघतो. जा. हा आरती. ठेवले सगळे दागिने. व्हेरी गुड. शब्द अजिबात खाली पडू देत नाही सर तू आरती. चांगली गोष्ट आहे. पण तुझी बहीण जरा आगाऊच आहे नाही का? अरेला का रे, केलंच पाहिजे. चांगलं आहे का हे वागणं? हेच का तुमच्या अण्णांचे संस्कार? अमूल्य कुठे गेली ती? आरती जरा बस.
काय झालं? बस सांगितलं ना, मग बस. एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, तू वानखेड्यांची सून आहेस, तेव्हा ऐशो आरामात राहायचं. तुझ्या घरासारखी गरिबी इथे नाही, तेव्हा ना आता चकचकीत राहायचं, हवे तेवढे पैसे खर्च कर, पण हिशोब पक्का पाहिजे मला. हे घे. अहो हे कशाला? अगं असू दे, खर्चाला लागतील तुला. उठ. हे असं पाहिजे, उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. हे घे ह्या आपल्या कपाटाच्या लॉकरच्या किल्ल्या, ह्या तुझ्याकडे ठेवायच्या. अगं घे. नाही नको. असू दे. त्यामध्ये तुझ्या आई आणि अण्णांनी नावापुरते जे काही दागिने दिलेत ना ते ठेव, आणि वानखेड यांचे वडिलोपार्जित दागिने व्यवस्थित ठेवायचे. नाही नको, तुमचे पैसेही नको आणि हे किल्ल्या पण नको मला. इतक्या लवकर जबाबदारीतनं पळ काढतेस असं कसं चालेल? माझं लग्न झाल्यावर माझ्या सासूनी सुद्धा मला या किल्ल्या दिल्याच होत्या, तेव्हा आता या किल्ल्या तुझ्याकडे ठेवायच्या, नाहीतर तुझी आई तुझी बहीण मला नावं ठेवतील, म्हणतील स्त्रीधन आहे ते तिचं. ओके. नाही नको, हे पैसे सुद्धा नको आणि या किल्ल्या पण नको. असं कसं? आता गरिबी विसरायची. लग्न आधी वाटेल ते करायला तयार असतात, पण एकदा लग्न झालं की मग आय डोंट केअर ऍटिट्यूड घेऊन वागतात. एका क्लायंटने फोर्स केलं त्याला. वेदांत, तू त्याची बाजू घेऊ नकोस. त्याला म्हणाव तू लग्न केलंय ना, तर आता जबाबदारीने वाग. अमूल्य. अग काय अमूल्य अमूल्य, हे सगळं बघून ना मला असं वाटतंय की लग्नच नको करेल. अग तू एवढं टोक का काढतेस? लग्नापर्यंत जाय. तुला काय पडलंय रे एवढं लग्नाचं? अरे हो, तुला तर आता लग्न करायचंय ना त्या अंगठीवाल्या मुलीशी. छान, चांगली प्रगती हा वेदांत. म्हणजे कालपर्यंत ज्या माणसाला लग्न सुद्धा करायचं नव्हतं, आज तू अंगठी घेऊन तयार आहे. गुड, कर तू लग्न कर, पण तुझ्या भावासारखे रंग नको दाखवूस. पण तू तुझ्या बायकोला वेळ दे, तिला समजून घे, तिची काळजी घे. काय ना वेदांत, बाईला समजून घेणं अवघड नसतं, फक्त तिचं मन सांभाळून घ्यायला शिकावं लागतं. जनरल विचारलं म्हणजे अंदाज विचारला. ठीक, जाऊ. आरतिक, तुला काय वाटतं कोण असेल? विक्रांत, तुझं काही डोकं बिका फिरलंय का? तिला काय विचारतोयस? तिला सीईओचा फुल फॉर्म तरी माहितीये का? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. करेक्ट. आई तू पण जोकच करते ना? नाही, मला मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे कसं आहे की बिझनेस मधलं तिला काय माहिती असणार ना, म्हणून म्हटलं मी. बाकी काही नाही. वेदांत, फोनवर अजून काही बोलणं झालं का? अगं मी काही जास्त विचारलं नाही. अच्छा. पण आई मला असं वाटतंय कोणीतरी ना आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी हे सगळं करत आहे. आणि जो कोणी आहे ना त्याला मी शोधून काढणार. तुम्ही पाणी घ्या ना. हळू. खसका लागला ना? आजीनीच आठवण काढली असणार. करेक्ट करेक्ट म्हणालीस, आजी आठवण काढत असणार. काय करतोयस रे विक्रांत? उशी रागवू नकोस ना प्लीज.
बघ मी तरी काय करू, मला असं अर्जंटली मुंबईला जावं लागतंय. नेहमीच कसं रे अर्जंट काम येत तुला? अग आरबीआयच्या ऑफिसरची अपॉइंटमेंट मिळाली. मी जो एनबीएफसीचा बिझनेस करतो ना त्याच्यासाठी आरबीआयचं रजिस्ट्रेशन लागतं, आणि हे रजिस्ट्रेशन नाही झालं ना तर आमचा बिझनेस बंद होऊ शकतो. क्रांत पण हे बघ मी समजू शकतो, पण प्लीज तू पण समजून घे ना मला. आणि आता काय अख्खं आयुष्य आहे आपल्याकडे एकत्र घालवायला. मी समजू शकतो, पण हे सगळं अचानक ठरलं ना म्हणून माझा मूड ऑफ झाले. पण मी काय वर्षभरासाठी जात नाहीये, 2 दिवसाचं तर काम आहे, ते झालं की येतो लगेच. मग जाऊ आपण फिरायला. ओके ठीक आहे, पण लवकर ये हा. ठीक, पण आधी मला छान हसून बाय कर, हे असं डोळ्यात पाणी आणून दे. बर चल आता. चालेल ना, फॅमिली ट्रिप आहे का कि सोलो ट्रिप? नाही सासूला जायचंय. म्हणजे भावाच्या सासूला जायचंय. ओके मग डेस्टिनेशन ठरलंय का? अमूल्य डेस्टिनेशन फिक्स नाहीये. नाही अजून. मग सर तुम्ही आधी डेस्टिनेशन ठरवा, मग बाकी मी बघतो सगळं. ओके मी कळवतो तुला. ओके सर. आधी डेस्टिनेशन ठरवावं लागेल. कुठे जायला आवडेल आईला? अमूल्य असा विचार कर की तुला जायचं, मग तू कुठे गेली असतीस? एखाद्या शांत ठिकाण जिथे फक्त समुद्र असा. मी तर फॉर शुअर हिमाचलला गेलो असतो. हिमाचल? नाही नाही हिमाचल नको. ते मग जंगल सफारी? काश्मीर. काश्मीर बेस्ट आहे, मी आत्ताच फ्लाईटचं तिकीट बुक करतो. अरे वेदांत जर काश्मीरला जायचंय तर बसने किंवा ट्रेनने जाण्यात मज्जा आहे ना. पण एवढ्या ट्रेनने कसं ट्रॅव्हल करणार? अरे पण आपण एक्सप्लोरच करणार नसू, मग काय मजा आहे ट्रिपला जाण्यात? तुझं बरोबर आहे, पण बाय रोडच जाऊयात, बेस्ट आहे. मला पण चालेल. डन देन. डन. ट्रिपला आईला जायचंय पण आपणच प्लॅनिंग करत बसू. अगो पण तुझ्या लक्षात आलं का आपल्या आवडीनिवडी ना एकदम म्हणजे एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. ऑपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट. काय आय मीन दोन विरुद्ध टोक असतात ना, सो ते असे. ताईचा फोन, एक मिनिट. हा ताई बोल. अमूल्य तू कामात आहेस का ग? ताई तुझा आवाज असा काय येतोय? तू रडतेस का ताई? अग अग काय झालं, तू तू का रडतीयेस? अमूल्य स्पीकर अटक. ताई अग बोल ना काय झालं. हे बघ तू बोलणार नाही सर मग मला कसं कळेल तुला काय झालंय ते? मी कॉलेजला निघाले होते. अमूल्य अगं मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यात, खूप सिलेबस पूर्ण करायचाय, आणि नूतन काकू म्हणतात की कॉलेजला नाही जायचं, घरी कोणीतरी थांबायला हवं. मग मला कळत नाही नूतन काकू का अशा वागताय. अमूल्य अगं आई पण खूप प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे, ती का असं करते मलाही कळत नाही. हे बघ वेदांत तुझी आई आहे ना कधी काय करेल ना काहीच नेम नाहीये. तू एक काम कर, तू आरतीला फोन कर आणि तिला सांग जा बिंदास कॉलेजला. अरे मी ताईला कॉल केला तर मी तुझ्या फॅमिली मॅटर्स मध्ये नाक खूप असते असं म्हणून नूतन काकू बाऊ करतील. त्यापेक्षा तू कर ना तिला कॉल.
टाक पण मग माझं आणि आईचं भांडण होईल. ठीक आहे मग मीच कॉल करते नूतन काकूंना, म्हणजे आणखी मोठा इश्यू. किंवा मी एक काम करते ना, संध्याकाळी तुझ्या घरीच जाते आणि त्यांना बोलते, नाही ऍक्च्युली भांडते त्यांच्याशी. नाही यार वेदांत, माझ्या ताई सोबत खूप चुकीचं होतंय, मी हे सहन नाही करू शकत. हे बघ माझा खूप जीव आहे माझ्या ताईवर आणि मी तिला असं नाही बघू शकत. तू राहू दे, मी बोलून घेईन तुमच्याशी. अमूल्य थांब, तुझं बरोबर आहे, मी करतो फोन आरतीला. हॅलो. हा वेदांत बोलतोय. हा बोल. ऐक, घरी त्या मेड आहेत का ज्योतिताई? हो. ओके, मग त्यांना सांग घराकडे लक्ष द्यायला आणि तू जा कॉलेजला. अरे पण रागवते. आरती, तुला जॉब करायची इच्छा आहे ना, मग तू जा. आम्ही कोण नाही तुला थांबवणार आणि मी बोले नाही, डोंट वरी. नको वेदांत, मला खूप भीती वाटते, ते अजून चिडतील. आरती अगं, मी बोलतोय ना तुला, तुझा आणि आई जर काय बोलली तर तिला सांग की वेदांतने सांगितलं. नक्की जाऊ ना. आरती तू जा कॉलेजला. थँक्यू वेदांत. अगं थँक्यू ची काही गरज नाहीये. आरती तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मताला किंमत आहे. You are a part of my family. जा तू. बाय बाय. And don't worry. करेन मी सगळं मॅनेज. खरंच वेदांत, तू त्या घरात आहेस ना, म्हणून माझं अर्धं टेन्शन कमी झालं. थँक यू सो मच. माय प्लेजर. आणि काय का अमूल्य, मला एक गोष्ट सांग, तू अशी एकदम खमकी आहेस, मग आरती अशी काय? दोघी बहिणी बहिणी तुम्ही वेगळ्या आहात, शिकव जरा तिला. सिरियसली तुला तरी माझ्यासारखी व्हायला हवी आहे. वेदांत तरी एक अमूल्य झेपत नाही तुला. ताई जर माझ्यासारखी झाली तर तुझं सोड, तुझ्या आईचं कसं होईल. बाय द वे, तुझी आई घाबरते बर का मला? हो बोलती, मुलगी कशी वाटली? हा चांगली वाटली ती मला. मॅडम आपल्याला चांगलं नाही, सगळ्यात चांगला उमेदवार व्हा. मग काय, मुलगीच फायनल ना ठरला? नाही मॅडम, आपण मुलीचीच निवड करूया. मॅडम शिकलेल्या महिलांची दृष्टीच निराळी असते, ते आपलं करिअर तर घडवतातच पण कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अतिशय उत्तमरित्या पार पाडतात. तुमचंच बघा ना, तुम्ही घर चालवता, व्यवसाय चालवता, राजकारणात आहात आणि तसंही आपल्या कंपनीमध्ये मुलींची संख्या कमी आहे, म्हणून मुलगीच निवडूया. आणि मला वेदांतला दाखवून द्यायचं की मुली सुद्धा कुठेही कमी नाही आहे. पण मला एक वेगळीच भीती वाटते. मी असताना कसली भीती? नाही म्हणजे कसं आहे की अचानक हे सगळं कळल्यावरती बिथरणार तर नाही ना तो, त्रास तर होणार नाही ना त्याला? होईल थोडा त्रास, पण आपण चुकीत असं काय करू? आणि समजा त्रास झाला तरी चांगुलपणा तुम्ही घ्या, वाईटपणा नाही येईल. बर मग कधी सांगूया? बोर्ड मीटिंग मध्ये डायरेक्ट सांगायचं? नाही मला असं वाटतं की थोडीशी काही कल्पना दिली असती त्याला आधी तर. म्हणजे कशाला कल्पना द्यायची मॅडम, तुम्ही निवड केली त्या मुलीची, तुम्ही मालक आहात त्या कंपनीच्या, मला काही सांगायची गरज नाही. तुम्ही अजूनही काळजीत आहात बघा, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. काय हो, आज काय दुपारचं जेवण रात्री करायचा विचार होतो की काय? किती उशीर झाला? नाही, एक लेडी पेशंट आली होती, तिच्याशी बोलण्यात जरा वेळ गेला थोडस. काय झालं? त्याने प्रचंड त्रासली होती बिचारी. कशामुळे? तिला मूल होत नाही म्हणून तिच्या सासरचे छळ करतात, तिचा शारीरिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा. आई
काय ते म्हणे सतत वांजोट वांजोट म्हणून हिणवतात तिला. नाही म्हणून मी काय म्हणत असतो ना, जग नैतिकदृष्ट्या हल्ली अधोगतीलाच चाललेलं आहे. सुशिक्षित लोक सुद्धा असं वागतात त्याचा आश्चर्य वाटतं मला. अतिशय भयानक अवस्थेत होती पूर्वी. तिची एकंदर अवस्था बघून तिचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की तिचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. बापरे. म्हणून जरा समजूत काढली त्या मुलीची. बरं झालं. बिचारीचा त्रासलेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर जात नाहीये माझ्या. खूप खूप निर्दयी आहे तिचे सासरचे. असं काही ऐकलं ना कि मला बाई आपल्या आरतीची काळजी वाटते. ती काही बोलत नाही ना त्यामुळे, आणि त्यात नूतन ताई त्या कधी कशा वागतील काही सांगता येत नाही. काय नाही, आपल्या आरतीशी असं वागण्याची नूतनजींची अजिबात बिशाल होणार नाही. मागे आरतीचा अपमान केला होता त्यावेळी मी चांगली समज देऊन आलो होतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना, आणि तशी वेळ आली तर पुन्हा जाऊन बोलेन ना. पण अशी वेळ येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आहे बाई. हो पण तरी तुम्ही अधून मधून आरतीला फोन करत जा. हो हो अर्थात. बोलत करा जरा तिला. प्रयत्न करते. आणि काय तिच्यासाठी आता ते घर नवीन आहे, घरातली माणसं नवीन आहेत, सगळ्यांची ओळख होईपर्यंत थोडा वेळ जाणार. मी अमूल्याला सुद्धा सांगणार आहे. दोन दिवसात नाही, एकदा आरतीला फोन कर, बोल तिच्याशी. आरतीला असं अजिबात वाटतं का मला कन्यादान करून यांनी माझी पाठवणी केली म्हणजे आता घरचे विसरले आपल्याला असं होतं का मला. मी करते आजच तिला फोन. आणि मला असं वाटतं एकदा का अमूल्य आणि वेदांचं लग्न झालं, अमूल्या त्या घरात गेली ना की आपली आरतीची काळजीही मिटेल, दोघी एकमेकींना नीट सांभाळून घेतील. ते यायच मला. बर तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. ज्योती तो आले तर माझ्यासाठी कॉफी कर. हो. प्रथम तू नको, आरतीला सांग. आरती वहिनी घरी नाहीत का? कुठे गेली? कॉलेजला गेलेत. ठीक आहे बघ. तू कॉफी आण जा. हो. काय झालं, असं का बघताय? मलाच विचारतेस काय झालं म्हणून. तुला सांगितलं होतं ना घराबाहेर जायचं नाही म्हणून. काय विचारतीये? तुला सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही, तरी सुद्धा गेलीस. जरा काही बोललं की लगेच डोळ्यात पाणी. इतकं वाईट वाटतंय ना, मग वागायचं कशाला असं? हे बघ, या घरामध्ये माझा शब्द शेवटचा आहे.